त्याच्याशी आपला काही संबंध नाही. आमचा सगळा अखंड महाराष्ट्राचा विश्वास हा फक्त आपले माननीय सदावर्ते साहेबांवरतीच आहे. आम्ही पण मी रत्नागिरी विभागातून आहे, माझा विभाग पूर्ण सदावर्ते साहेब सांगतील त्याच्यावरती आमचा ठाम विश्वास आहे. आणि जे मेटकरी आहे त्यांनी कुठल्याही आमच्या यांना न म्हणजे विश्वासात न घेता साहेबांशी चर्चा करायची होती ना, त्यांनी साहेबांना विचारायचं होतं की आम्ही जाऊ का म्हणून. तुम्ही साहेबांना न विचारता गेलात कसे? महाराष्ट्र आमचा साहेबांवरती विश्वास ठेवून थांबला आहे, त्याच्यावरती तुम्ही अविश्वास कसा दाखवून जात आहे? आम्हाला त्याच्याशी काही संबंध नाही. श्रेयवादासाठी हे सगळं चाललेलं अंतिम टप्प्यात आमची लढाई आलेली आहे आता, आणि हे फक्त श्रेयवादासाठी धडपड करतायत हे मात्र आम्ही ठामपणे सांगू शकतो तुम्हाला. आणि साहेबांवरती विश्वास असल्यामुळे साहेब हे जिंकून देणारच आम्हाला, कारण कष्टकरी त्यांचा श्वास आहे आणि आम्ही कष्टकऱ्यांचा ते श्वास आहे. त्यामुळे आम्ही ह्या मेटकरीला विचारत पण नाही आणि आम्हाला तो माहिती पण नाही. आणि सगळ्या आपल्या अखंड महाराष्ट्रातील लोकांनी एक लक्षात घ्या, त्याच्या कुठल्याही भूलतापांना बळी पडायचं नाही. हे शेवटचं गाजर आहे आपल्यासाठी आणि हे त्यांना माहिती आहे. अहवाल सादर का नाही केला यांनी? साहेबांना घाबरलेत म्हणून अहवाल सादर करत नाही, एवढंच मला सांगायचं. आणि मित्रांनो, आपला जो उद्देश आहे, ज्यांनी आपलं पालकत्व स्वीकारलेलं आहे, माननीय गुणरत्न सदावर्ते आणि जयश्रीताई पाटील, हे जे आपल्याला दिशा ठरवून देतील त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करा. कोणाच्या भूलतापेला बळी पडू नका. ते हिंदीत म्हणतात ना, बडे बडे पडे आणि फकीर क्यों खडे, ऐशी बात बिलकुल मत करणे का. की काही काही लोकांनी पत्रकारिता पण केली. पत्रकारिता याचा अर्थ काय असतो? लोकशाहीचा तिसरा वृत्तपत्र लोकशाहीचा तिसरा आधारस्तंभ आहे आणि प्रसार माध्यम आहे चौथे आधारस्तंभ आहे. काही लोकांना आमच्यामुळे मोठं होता आलं, आणि त्या लोक जर आमच्या विपरीत जर बातम्या छापत असतील तर हे चुकीचं आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियाच्या एका बातमीवर कधीच जाऊ नका. याच्या अगोदर बी एक सोशल मीडियाने निकाय जाहीर करत नाही, त्यांना जास्त आपल्याला मोठं करायचं नाही त्या व्यक्तीला किंवा त्या मीडियांना. ते मीडियांनी मागे सांगितलं 31 जानेवारी शेवट अंतिम मुदत आहे, 30 जानेवारी 3 तारीख आणि 3 फेब्रुवारी अंतिम मुदत आहे. असे जे चुकीचे जे मेसेज पसरवत आहेत त्याच्या याला लागू नका. आणि दुसरं, कालची जी वृत्तवाहिनीवर जी चर्चा झाली की जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीने असं चुकीचं सांगितलं जो आपल्या एसटीमुळे मोठा झाला किंवा ज्या व्यक्तींमुळे आपण एकत्र आलो. पण हा लढा आहे 92,000 कर्मचाऱ्याचा आणि 92,000 कर्मचाऱ्याचं जे नेतृत्व करताय फक्त सदावर्ते साहेब. ते ज्या वेळेस सांगतील की आम्ही ह्या पद्धतीत किंवा आम्हाला चर्चेला जायचं, ते ठरवतील चर्चा काय करायची काय नाही. इतर कोणी त्या याच्यात